दुर्गे दुर्गट भागी तुझे संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी। आज घटस्थापनेच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि करुणेचा विस्तार व्हावा ही इच्छा अपेक्षा आणि प्रार्थना। काही दिवसांपूर्वी बुलढाण्यात अत्यंत दिमागदार पुतळ्याच्या अनावरणाचा एक कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी सायंकाळी रोषणाईचा झगमगाट, लेझर लाईटचा झगमगाट, डीजेचा निदान आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या वर आमदार महोदयांनी आपल्या प्रतिमा झळकून घेतल्या आणि मी तिथला अनभिज्ञ सम्राट अशी स्वयं घोषणा ही करून घेतली। दुसऱ्या दिवशी साक्षात मुख्यमंत्री आले। एका फुलांनी सजवलेल्या रथात मुख्यमंत्री आणि आपला सगळा परिवार, एक दिमागदार मिरवणूक आपली निघाली। आपल्या परिवारातील सर्व लोक त्या ठिकाणी होते। जणू काही तो आपला राज्याभिषेकच आहे। या रथामध्ये दुसरं तिसरं कोणी नव्हतं। 35 वर्षाच्या तथाकथित संघर्षातला एकही सहकारी त्यामध्ये नव्हता। आपण आणि आपला परिवार असा हा सुसज्ज आणि दिमागदार असा रथ हा बुलढाण्याच्या मुख्य रस्त्यावरून जात होता। 7 पिढ्या पुरेल एवढंच काय, तर 35 पिढ्या पुरेल एवढं ऐश्वर आता आपल्याजवळ आहे। सोबत आमदारकी आपल्याजवळ आहे आणि एवढं सगळं ऐश्वर असताना आपली ती मिरवणूक म्हणजे खरोखर एक राज्याभिषेकच आहे असं म्हटल्यासही वावगं चुकीचं काही ठरणार नाही। कार्यक्रम संपन्न झाला, मात्र आपण राहुल गांधींच्या संदर्भात बेताल वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये आपल्याला वाचाळवीर नावाची पदवी ही सगळ्या माध्यमांनी आणि सर्व लोकांनी दिली आणि याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय योग काँग्रेसच्या अध्यक्ष बुलढाणा या ठिकाणी धरणे आंदोलनासाठी येणार होते। गांधी भवनामध्ये ते धरणे आंदोलन आयोजित केले होते। आदल्या दिवशी आपला राज्याभिषेक होतो आणि दुसऱ्या दिवशी हा कार्यक्रम आणि हा कार्यक्रम उधळून लावला पाहिजे यासाठी आपण केलेले जे आटोकाट प्रयत्न आहेत हे खरोखर दुर्दैवी आहे। कार्यक्रम उधळून लावणे हे काही नवीन नाही। याआधी देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात करुणाचे जंतू टाका म्हणून भाजपच्या मंडळींनी एक आंदोलन केलं। त्या आंदोलनामध्ये आपण आपल्या परिवारातले लोक आपले कार्यकर्ते घुसवले, मारझोड त्या ठिकाणी आपण केली। एवढंच नाही तर एका शिवसेनेचा 2 शिवसेना झाल्यानंतर उद्धव ठाकरेंसोबत राहणाऱ्या मंडळींनी कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी एका मेळाव्याचं आयोजन केलं। आपण त्या मेळाव्यामध्ये आपल्या परिवारातले लोक आपले कार्यकर्ते घुसवले, खुर्च्यांची मोडतोड केली, बॅनर फाडून टाकलं आणि तोही कार्यक्रम आपण उधळून लावला। हेतू काय, तर आपल्याला गुंडागर्दी करायची, लोकांचा आवाज दाबायचा। येणाऱ्या निवडणुकीतही आपल्याला आपल्या विरोधात कोणालाच उभं राहू द्यायचं नाही, सगळ्यांचेच अर्ज विड्रॉल करून घ्यायचे आणि ही जी गुंडागर्दी जी चालली आहे ही काही योग्य नाही। हा आमचा कार्यक्रम उधळून लावण्याकरता सगळ्या मतदारसंघात फोन लावले की कार्यालयावर काही इतर धर्माचे लोक येऊन हल्ला करणार आहेत या म्हणून कार्यकर्त्यांची जमवाजमव केली। कार्यकर्ते जमल्यानंतर सांगितलं की जा आणि गांधी भवनामधले जो कार्यक्रम आहे त्याच्या खुर्च्या तोडून टाका, बॅनर फाडून टाका या सूचना आपण दिल्या। आपल्याच उपस्थितीतून आम्हाला फोन येत होते की आम्हाला सांगतात हे कार्यक्रम उधळून टाका, तिथे लोटपाट करा, तिथे मारझोड करा, अशी बातमी ही आपल्याकडूनच तिथे यायला लागली। आपल्या परिवारातले सदस्यही त्यामध्ये सहभागी होते, ते गांधी भवनापर्यंत आले। नाहा काही महिला बहिणींनाही आपण त्या ठिकाणी बोलवलं, माझे मुर्दाबादचे नारे लावले। आपल्याला भीती दाखवायची होती, मला मारायचं असेल तर एवढं काही अवघड नाही। मी 5 वर्ष आमदार असतानाही कुठलीही सुरक्षा घेतली नाही, मागे पुढे काही पोलिसांच्या गाड्या फिरवल्या नाही आणि मी आता नव्याने ज्या ठिकाणी राहायला गेलो तिथे तर चिटपाखरू देखील नाही। मात्र आपला हेतू आहे घाबरवणे, भीती दाखवणे, भय दाखवणे, मात्र आम्ही घाबरत नाही हे सवयीने आपल्याला सांगायचंय। मात्र तिथे आल्यानंतर गांधी भवनाच्या आत येण्याची काही त्यांची हिंमत झाली नाही आणि आता आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून काही कार्यक्रम उधळून लावल्या जात नाही हे आपल्या लक्षात आलं। मग आपण काय केलं, आपण पोलीस यंत्रणेवर दबाव आणला, लाठी हल्ला करण्याच्या सूचना दिल्या। पोलीस ऐकत नाही हे बघितल्यानंतर आणि कार्यक्रम आता होणार आहे हे लक्षात आल्यानंतर आपण थेट मुख्यमंत्री कार्यालयात फोन केला, तिथून सूत्र हलवली आणि आम्हाला नाहक त्या ठिकाणी अटक करण्याच्या अनुषंगानं पोलीस प्रशासनाला भाग पाडलं। आदल्या दिवशी आपला दिमागदार राज्याभिषेकाचा सोहळा संपन्न होतो आणि दुसऱ्या दिवशी आपण अशी गुंडागर्दी करता, असा छपरीपणा करता, कार्यक्रम उधळून टाकण्याचे जे प्रयत्न करता हे काही योग्य नाही। वास्तविक पाहता हा विषय संपलेला होता। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी येऊन आपण वाचाळवीर असल्यावर शिक्कामोर्तब करून गेले होते। अजित पवारसाहेब काय म्हणाले की वाचाळवीरांनी विचार करून बोलावं। दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले की महापुरुषांचे पुतळे लावून भागणार नाही, तर महापुरुषांचा विचार हा अंगीकारावा लागेल आणि त्यासाठी वाचन करावं लागेल। त्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्याला वाचाळवीर आहात ही घोषणा करून निघून गेले, त्यामुळे विषय
हा संपलेला होता. मात्र आपण काय सांगण्याचा प्रयत्न करतायत, आपण काय संदेश देण्याचा प्रयत्न करतायत की लोकशाही चालणार नाही, आम्ही ठोकशाही राहू, आम्ही सभ्य सुसंस्कृतपणा या ठिकाणी चालू देणार नाही, आम्ही वल्गरपणा करू, हा संदेश त्या निमित्तानं आपल्याला द्यायचा होता. या सर्व पुतळ्यांचं अनावरण झालं करिता आपले अभिनंदन. शेवटी एक जी उणीव राहिली ती मी विनम्रतेने आपल्या निदर्शनास सांगू इच्छितो की खूप प्रचंड आणि मोठा विकास झाला हे जे आम्ही ऐकतोय, तर त्या अनुषंगानं रथातूनच काय असेना, मात्र कुठेतरी बटन दाबून एक मोठासा जर फलक आपण त्याचं अनावरण केलं असतं की ज्या फलकामध्ये शहरात कोणची कोणती विकासाची कामं झाली, काय काय कामं झाली हे जर त्या ठिकाणी जर बघायला मिळालं असतं तर आनंद झाला असता. घटस्थापनेच्या आणि नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. करुणेचा विस्तार व्हावा, गुंडागर्दी संपुष्टात यावी, लोकशाही तगावी तरावी, सभ्यपणा सुसंस्कृतपणा व्यवस्थितपणा अस्तित्वात यावा ही आई जगदंबेकडे पुनश्च एकदा करुणेची मी याचना करतो. वारी वारी जन्म मरणा ते वारी, हारी पडलो आता संकटे निवारी, आणि या संकटाचं निवारण व्हावं ही प्रार्थना करतो.